ना की संजय बियाणेच्या हत्येचा तपास लागल्याच्या नंतरच कळेल की नेमकं त्याच्या पाठीमागं कोण आहे. आणि एक तपास लागला तर मग अनेक तपास लागायला सोयीच होईल. आणि बियाणे कुटुंबांना थोडासा धीर देऊन काय परिस्थिती पोलिसांना त्यांच्या कार्यालयाच्या भोवती सीआरएफचे जवान का लावा. त्या दिवशी 5 वाजता पालकमंत्र्यांनी परत संजयमध्ये काय परिस्थिती पोलिसांना त्यांच्या कार्यालयाच्या भोवती सीआरएफचे जवान का लावा. पण एक बियाणे कुटुंबांना थोडासा धीर देऊन संजय बियाणे हत्या प्रकरणासंदर्भात आता 10 दिवस होऊन गेले. अद्याप पोलीस तपास तिथपर्यंत पोहोचला नाही. काय सांगता? नांदेडचे उद्योजक संजय बियाणे यांच्या हत्या होऊन 10 दिवस झाले. आज त्यांचा 10व्याचा कार्यक्रम आहे. आजपर्यंत खरं तर तपास लागायला पाहिजे, परंतु आजपर्यंत संजय बियाणे यांच्या हत्येचा तपास लागला नाही. म्हणून हा तपास सीबीआयकडे दिला पाहिजे अशा पद्धतीची प्रमुख मागणी आहे. नांदेड पोलीस संजय बियाणेच्या हत्येचा तपास लावू शकत नाही हे माझं पहिल्या दिवशीपासूनचं मत आहे. आणि आज 10 दिवस झाले, त्याच्यावरून आता अधिक दृढ होत चाललं आहे. संबंधित आपण वारंवार असं सांगताय की त्यांना अशी धमकी आल्यानंतरही पोलीस प्रोटेक्शन काढून घेतलं गेलं, त्यानंतर असं वाटतंय का ही या हत्येमागं काहीतरी राजकीय षडयंत्र आहे असं? मला एक लाईन धरलेली सोडून बाजूला जाण्याची अजिबात इच्छा नाही. संजय बियाणे यांना पूर्वी पोलीस संरक्षण दिलेलं होतं. त्यांच्याबरोबरीच्या अनेक व्यावसायिकांना पोलीस संरक्षण कायम ठेवलं, परंतु संजय बियाणेचं पोलीस संरक्षण काढून घेण्यात आलं. आता मला पत्रकार बांधवांच्या मार्फतच समजलं की त्यांनी नाकारलं. मग असं किती लोकांनी नाकारलं ते आम्हाला दाखवायला पाहिजे. एखाद्याला तुम्ही द्यायचं नाही आणि त्याची हत्या झाल्याच्या नंतर सांगायचं की त्यांनी नाकारलंय, तर ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. संजय बियाणेच्या हत्येचा तपास लागला पाहिजे. त्याच्यामागे कोणी असू तो जनतेच्या समोर आला पाहिजे भूमिका आमची. संजय बियाणेच्या हत्येच्या नंतर आणखी अनेक लोकांना फोन आले हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. त्याच्यापूर्वी अनेक लोकांना फोन आले, अनेक लोकांकडून खंडणी वसुलीचे प्रकार सुरू आहेत हेही माहिती आहे, पोलीस दलालाही माहिती आहे. हे प्रकार बंद झाले पाहिजेत ही भूमिका आहे. आणि संजय बियाणेच्या हत्येचा तपास लागल्यानंतर ऑटोमॅटिक याच्यावर पावबंद होईल असं माझं मत आहे. हा तपासायचं की त्यांच्यातले दिगोरे कोण आहेत, आणि त्यांनी तशी कारवाई केल्याच्या नंतर इतर पोलीस हिंमत करणार नाहीत.